अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर परिसराला काल झालेल्या अवकाळी वादळी पावसाने झोडपून काढले आहे। अचानकपणे झालेल्या या वादळी पावसामुळे फत्तेपूर परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे। पिंपळगाव चौखांबे येथील विश्वनाथ विचवे आणि रामदास विचवे या शेतकरी बंधूंचे हातातोंडाशी आलेले ढोबळी मिरचीचे पीक या वादळी पावसाने जमीनदोस्त केले आहे। याबरोबरच त्यांच्या नर्सरीचे सुद्धा खूप मोठे नुकसान झाले आहे। मी रामदास रामकृष्ण विवेकाना पिंपळगाव पिंपरी। काल झालेल्या वादळात मी 10 गुंठे क्षेत्रावर शेडनेट तयार करून मल्चिंग पेपर वापरून शिमला मिरचीची लागवड केली होती। तरी माझं वादळामुळे 10 गुंठे जमिनीसाठी मी 1 लाख रुपये खर्च केला होता। तरी मला शासनाने नुकसान भरपाई द्यावी ही माझी नम्र विनंती। सर्व नुकसान तुम्ही बघू शकता का? हे 20 गुंठ्यामध्ये मिरचीची लागवड झालेली आहे बघा। तरी कृषी अधिकारी साहेबांनी आणि यांनी सर्व तहसीलदार साहेबांनी येऊन बघावे, कोणी आमची दखल घ्यायला तयार नाही। फत्तेपूर गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सध्या गावामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी फत्तेपूर गावातील मध्यवर्ती ठिकाणी त्यांच्या मनमानीने व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, परंतु सुज्ञ ग्रामस्थांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे। या ठिकाणी अनाधिकृतपणे कोणताही ठराव न घेता बांधकाम करणाऱ्या या दोघांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।